बॅक टू अवर चॅनल. तर मी आज आफ्टर लॉंग टाईम आली आहे अंबरनाथच्या शिव टेम्पलला. सो मी तिकडे व्हिजिट करते आणि आम्ही माझे फ्रेंड्स वगैरे आम्ही आलो आहे सगळे भेटायला. आणि इकडे आम्ही दर्शन करून जाणार आहोत. अजून कुठे गेलो तर बघूया. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो आहे आणि आता आम्ही अंबरनाथला पोचलो आहे. सकाळी मला व्हिडिओ शूट नाही करता आला बिकॉज ऑफ मला खूप जास्ती लेट झाला होता. तर आता पण बघूया, आम्ही पुढे जातो, दर्शन करतो. सो पुढे व्लॉग कंटिन्यू करा. गाईज, आता आम्ही जातो आहे अंबरनाथच्या शिव टेम्पलला आणि तिकडे जाऊन आपण बघूया. अभी हम लोग शिव मंदिर जा रहे हैं. आता पोचल्यानंतर आम्हाला जायचं आहे नाश्ता करायला. नाही, आल्यावरती नाश्ता करू. अगोदर आम्ही तिकडे जाणार, दर्शन करणार आणि त्याच्यानंतर आपण बघूया पुढे अजून काय काय होतं हे. 2 सो आम्ही फायनली अंबरनाथ स्टेशनला उतरल्यानंतर तिकडून आम्ही एक ऑटो बघितली आणि त्या ऑटोने गेलो. सो तिथे 20 रुपीज पर सीट होती आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचल्यानंतर तिकडचं वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. सो आम्ही तिकडे गेलो, नमस्कार केला आणि त्यानंतर तिकडे खूप सारे फोटोज अँड व्हिडिओज काढले जे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला आम्ही पोस्ट केलेले आहेत. सो तुम्ही नक्की फॉलो करा, लाईक करा, खूप खूप शेअर देखील करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा. सो आम्ही इकडे पाय वगैरे पुसले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो दर्शनाला जाण्यासाठी. सो आम्ही तिकडे खूप एन्जॉयमेंट केली आहे. तर तुम्ही माझा हा व्लॉग नक्की कंटिन्यू करा. मला जास्ती व्लॉगमध्ये बोलता नाही आलं, सो त्याच्यामुळे मी हे व्हॉइस ओव्हर करत आहे. सो फायनली आम्ही इकडे खूप सारे फोटोज काढलेत आणि आता आम्ही जाणार आहे नाश्ता करायला काहीतरी, कारण आम्ही सकाळी आता आमचं दर्शन झालेलं आहे इथे शिव मंदिर मध्ये. आता आम्ही इथून निघून नाश्ता करायला जाणार आहे आणि सो आता आम्ही दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो. छोटासाच व्लॉग असेल तो. सो नक्की ह्याच्यावरती खूप खूप प्रेम करा आणि अकाउंटला सबस्क्राईब करा आणि इस्कॉनचा व्लॉग पण लवकरच येईल. सो त्याला सुद्धा सपोर्ट करा. बाय. स्वामी आलो इथे मंदिरामध्ये. सॉरी हॉटेलमध्ये खायला आलो आहे कारण आता भूक लागली आहे आणि मी व्लॉग्स एंड करते आहे. बट शायद मी हा व्लॉग कंटिन्यू करू शकेन. बघूया पुढे जाऊन. हा
आता आम्ही पोहोचलो आहे स्टेशनला आणि तर आता आम्ही जातो आहे ठाणेचं इस्कॉन आम्ही कॅन्सल केलं कारण की घरी थोडं लवकर जायचं असल्यामुळे. तर आम्ही स्टेशनवरून घरी निघालो आणि फायनली आम्ही मेट्रोने आलो होतो कारण ट्रेनला खूप जास्ती गर्दी असल्यामुळे आम्ही घाटकोपरवरून ट्रेन चेंज केली आणि आम्ही अंधेरीला उतरलो बिकॉज माझ्या मैत्रिणी अंधेरीला राहतात. सो तिकडे मी त्यांना सोडलं आणि त्यानंतर आम्ही तिकडे जेवण वगैरे केलं आणि देन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सो गाईज फायनली मी आता आली आहे आमच्या एरियामध्ये आणि मी माझा ब्लॉग आता एंड करते आहे. सो मला जिकडे जायचं होतं तिकडे जायला नाही मिळालं कारण खूप जास्ती लेट झालेला तर त्यामुळे आम्ही खाऊन बिऊन डिरेक्टली घरी निघालो. सो मी माझा ब्लॉग आता एंड करते आहे. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तो पण लवकरच येईल. सो बाय.